दौंड देऊया काय काय गा तुकडा खाऊन तुला मस्ती आली बरं तुला शंभर शंभराच्या भाव नव्हतो हजार रुपये झाले असून किती उलटी खिशा असून तुला काय आमच्या घरात द्यायचं आहे का कमी होते बाबा पन्नापानाच्या येसून होता तिथं असू आता असू नाही होत नाही बाबा तुला कोण मिळते मग असं करतो तुला 200-200 पाच नोटा एक क्वार्टर आणि चिकन 65 क्वार्टर खंड त्याच्या आयला बाज माणूस होत युवराज महाराज आणि प्रधानपुत्र यांची कोण दृष्टी तोडाल त्याला 10,000 रुपये व इनोवाची जागा मिळेल. नाचायचं वाजवायला लागलाय दोन्ही वाजू म्हणताना नाचायचं वाजवतीस नाचायचं वाजवायचं नाही दोन्हीचं वाजव ऐका ऐका युवराज महाराज व प्रधानपुत्र यांची बंदोस्ती तोडाल त्याला 10,000 रुपये व बहुमानाची जागा. वरतीत नाचला नाही शिवी किती ठरलं होत 1,000 रुपये क्वार्टर 1,000 रुपये क्वार्टर मला 2,000 रुपये दे अर्धी क्वार्टर दे मला काय माझ्या मोबाईल काढून नाचलो कोण दूरातला नाचायचे पैसे नाचलेले पैसे उन्हानं गरम नाही उन्हानं घाम सुटत दौंडी कशाची असेल पण तू काय मांगडाय आमच्या दौंडीचा आवाज ऐकून आले
दोन्ही ऐकून तरी आली असली, तुझं काम नव्हं जा कुठतर उसात बांगरून खाजा का? त्याला हजेरी देतो तुला पाहिजे तेवढी. उसातली बाय एवढी मग ती बोलायची ना, ती उसातली आहे का? अरे मगच बोलवायचं. युवराज महाराजांना प्रधान सुधारायचं का नाही, त्यांची दृष्टी तोडायची. हा तुला तोडायचं कळेल का? काय तोडायची म्हणजे दृष्टी तोडायचं तोडायचं काम माझं लागलं लागलं. ते काम आहे का? बाईच खरं आहे. अरे बाईच्या अंगात 36 नखर असतात. बाईनं जर कुणाला असा ढोळला नुसता मारला कुत्र्यासारखा माग पडला पाहिजे. ही करा ही करा बाईच्या अंगात नखर आहे ती कराय. दृष्टी तोडायचं म्हणजे खायचं काम नव्हतं. जा उसाला कुठतरी आपल्या मोळ्या बांधा जा कोणाकडे मारा जा. ऐक का तोडणारच आहे आणि नाही तोडली तर पुढची तुला काय माहित आहे का? जर या दोघांचं मित्रत्वाचं नाही ना आता तोडलं त्याला फाशीची शिक्षा आहे. 11 वाजता करेक्ट 1:30 वाजता जेवायला सुटे. तुझ्या 70 मिनिट कुणी फाशी दिली तिला? फाशी दिली पुन्हा 1:30 वाजता जेवायला, पुन्हा इकडं फिरायला, पुण्याला मुंबईला लोणावळ्याला थंड हवेच्या ठिकाणी. अरे फाशी गेली म्हणजे गेली मेली फाशी दिली की तुझा जीव कोणाकडे जाय तुला कळायचं बी नाही. बाय आणली बाय. रातभर डोळे दुखायला लागले कुठवर जागा असू द्या. तुम्हाला नफा दोस्ती तोडा पैशाचा विडा उचलण्यासाठी काढून देत आहे तुला.
बराच वेळ झालं, बराच वेळ झालं मी माझ्या मित्राची वाट पाहतो, पण अजून काही मित्र आला नाही. आणखी एक दोन तीन मिनिट वाट पाहावी नसेल तर परत आपल्या वाटेला चालतं व्हावं म्हणजे झालं. आणखी थोडा वेळ वाट पाहिली पाहिजे. अरे बाबाला किती जण बाबासाहेबांना सांगून सांगितलं, बाबासाहेबांना माझं तुळ मात्र ऐकलं नाही. मलाही हंडाचे फटके मारले आणि हद्द पार केले. म्हणजे बाबासाहेबांचं काही एवढे कठोर झाले. हो मग आता आपण आता हे राष्ट्र सोडायचं आणि दुसऱ्या राष्ट्रात जायचं. काबार कष्ट करू आणि आपण बघू. चल मलाच ते तारा लाईकीन म्हणतात. चंद्रकांत आणि सूर्यकांत या दोघांची दोस्ती तोडायची माझं काम आहे. आपण त्यांना काय ते सहन करावा आणि त्यांना बोलून घ्यावं. इकडे या चंद्रकांत. ती बाई बोलवते जाऊन येतो. काय म्हणते बघ परिस्थिती काय म्हणते बा. नमस्कार. मग तुमच्याकडे काय काम आहे? म्हणजे काम आहे फक्त त्यांच्याकडे काम आहे. म्हणजे माझ्या मित्राकडे काम आहे. ठीक आहे हो त्यांच्याकडे काम आहे माझं. ती मला बोलवत आहे बस. ती तुला बोलवते मला बोलवते. ठीक आहे पाहतो. नमस्कार. आव तुम्ही कशाला आला? माझा मित्र म्हणाला की तुम्ही मला बोलवलं. नाही नाही तुमच्याकडे काय काम नाही माझं. म्हणजे माझ्याकडे काम नाही तर. नाही नाही काम तुमच्याकडे काय नाही असं असं का? मग त्याला पाठव. बोला. नमस्ते. तुमच्याकडे माझं काम आहे. मग बोला ना काय काम आहे असं तुमचं. मी काय सांगणार आहे हे कुणाला सांगायचं नाही. मी कुणाला सुद्धा सांगणार नाही. तुम्ही जे काय सांगणार आहे ते बेल धडेच सांगा. मी कुणालाही सांगणार नाही. बोला. मी जे काय सांगणार आहे हे कुणाला सांगायचं नाही. सांगणार पच्चीला. नाही मी जे काय सांगणार आहे हे कुणाला सांगायचं नाही. आणि हिने मला काय कोणताच शब्द बोलली नाही. फक्त म्हणली मी जे सांगल ते कुणाला सांगायचं तर असो. अरे आपण जाऊ तर खरंय. पण ती बाई काय बोलली रे? अरे ती बाई काहीच बोलली रे. अरे ती परकी स्त्री आहे. बराच वेळ तू बरोबर उभारला तिच्यासोबत. अरे हो मग पण ती स्त्री मला काहीच बोलली नाही. फक्त ती मला म्हणली काय म्हणाली मी जे सांगणार आहे ते कोणाला सांगू नका असं. मग तिने जे सांगितलं ते फक्त मला सांग रे. म्हणजे अरे मी ते सांगतोय ना तुला. ती स्त्री मला फक्त म्हणली काय मी सांगा ते कोणाला सांगू नका. अरे फक्त मला सांग मी तुला जेव्हा भावाचा मित्र आहे. अरे मी तुला ते सांगतोय रे. त्या बाईने फक्त मला एवढं सांगितलं मी जे सांगणार आहे ते कोणाला सांगू नका. अरे मी स्वतः तेच म्हणतोय जी त्या बाईने सांगितलं ते फक्त मला सांग. मी कुणाला सांगणार नाही. मी फक्त तुझाच मित्र आहे आणि तू माझा मित्र आहे. अरे पण चंद्रकांतीने मला काही सांगितलं नाही रे. मी का खोटं बोलली तुझ्याशी? नाही तू माझ्यासोबत विश्वासघात करतोय. नाही तू मला सांगत नाही. फक्त मला सांग ती बाई काय बोलली. अरे मला फक्त ते बाई केवढंच बोलली मी जे सांगणार आहे ते तुम्हाला सांगू नका. मी तुला तेच म्हणतोय ती बाई काय सांगितली फक्त मला सांग. मी कुणाला सांगणार नाही रे. तुम्ही तर परमेश्वराची शपथ घेऊन सांगतो मला एवढंच तिने सांगितलं रे. बाकी काही सांगितलं नाही. मी पण परमेश्वराची शपथ घेऊन विचारतोय तुला.
ती बाई काय बोलली तेवढ्याच मला सांग, मी कुणालाही सांगणार नाही. मला काहीच तिने सांगितलं नाही रे, एवढंच बोलली की मी जे सांगेल ते कुणाला सांगू त्यांना. नाही, तू माझा विश्वासघात करतोय, म्हणजे तुला फक्त माझ्यावर विश्वास नाही, म्हणजे आपल्या मैत्रीत तू नक्कीच फूट पाडतोय. अरे तुला मित्र प्रेम निभवायचं नाही तर? असं नाही, अरे जर मला माहित मित्र प्रेम जर निभवायचं नसेल तर मी ऐशो आराम सोडून तुझ्या सोबते आलो नसतो. एवढं सर्व काही सांगतोस पण ती काही काय बोलली हे सांगत नाहीस. अरे त्यामुळे तुझ्या मनात काहीतरी खोट आहे. नाही, काय सुदुच्छा प्रधान, अरे तुझी शक्त घेऊन सांगतो रे, माझ्या मनात तुझ्याविषयी काही खोट नाही. आता तुला कसं सांगू, सांग मला. आता फक्त मला एवढंच म्हणायचंय, तू जर ती बाई काय बोलली ते सांगत नसतील तर तुझ्या आणि माझ्या मैत्रीत फूट पडेल. तुझा रस्ता वेगळा आणि माझा रस्ता वेगळा. नाही नाही असं करू नको चंद्रकांत. अरे किती केलं तर आपण बाल बाल मैत्र आहोत, आणि तू मला सोडून जाणं जाऊ नको. ऐक माझं चंद्रकांत, ती बाई मला बघत एवढंच बोलली, मी जे सांगत ते कुणाला सांगू नका. कुठं जातोय त्याच्या पळतीवर जायला पाहिजे, कारण कदाचित त्याच्या जीवाला काही तर दगा फटका होईल. आपण जाऊ त्याच्या पाठीमाग म्हणजे झालं. जनरेटर कोण आहे? मला पाळला पाहिजे, मला माझी पत्नी घेऊन पुन्हा मला राजवाड्याकडे गेलं पाहिजे, माझ्या राज्यात गेलं पाहिजे. तेव्हा मी माझ्या सासरवाडीला जातो आणि मी माझी पत्नी घेऊन येतो. चला निघालच पाहिजे. अरे हा, पण तो दुसरा कुठे गेला नाही, तो सासरवाडीला गेलाय. ठीक आहे, आपण त्याच्या पाठीमागे जाऊ म्हणजे झालं.